जो प्रधानमंत्री माननीय सांगतात तुम्ही युद्धाच्या देशातून आल्याचं सांगतात आणि इकडे परत आल्यावर त्या विरुद्ध काम करत असतात. मग अशा लोकांना ओळखलं पाहिजे आपण आणि महिला हे काम चांगलं करू शकतात. तुम्हाला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे. तर हे जे लाचार लाखाचं काम जे सरकारने सुरू केलेलं आहे तर ते सरकार फक्त विचाराचं आहे. मग सरकार हे समानतेच्या विचाराचं नाही आहे. कायद्याचा आधार आपल्याला जे काही जगण्यासाठी लागतं ते संविधानातून मिळतं. उकास वंदा मी भांते द्वारत येन माया कतं सबं अपराधं खमतु मे भन्ते ततियंपि उकास अहं भांते तिसरनेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कत्वा शील देथ मे भन्ते. यमं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि. तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि. तिसरनेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन सम्पादेत. साधु साधु साधु. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इति पीसो भगवा अहं सम्मा सम्बुद्धो विच चरम सम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारति सत्ता देव मनस्सानं बुद्धो भगवाति. स्वाघातो भगवता धम्मो संदिग्धिको अकालिको एहि पश्यिको उपनायिको पक्षतं वेदितव्यो दीनो हीति. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो. यायपटिपन्नो भगवतो सावक संघो. सामीचीपटिपन्नो भगवतो सावक संघो. यदुदञ्चत्तारि पुरुषयुगानि अक्तपुरुषपुग्गला एष भगवतो सावक संघो.
आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अंजलि कानियो अनुत्तरं प्रियं खेतं लोकसाति वंदामि चेतिया सबं सबकाने सुपकीर्तितं सारेकदात महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्समूले निसिन्नो वा सब्बवारी विजयंका पत्तो सब्बयूता सत्ता वंदेतं बोधिपादपं इमेहेते महाबोधि लोकनाते न पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्सामि अत्तको अयंता देवता अभिकंताय रत्तिया अभिकंतवन्ना केवलकंपं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेनुपसंकमि उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं अट्ठासि एकमन्तं कृताखोसा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासि बहुदेवा मनोसाच मंगलानि अचिन्तयो आकंकमाना सोतानं बुहि मंगल मोत्तमं असेवना च बालानं पंडितानं च सेवना पूजा च पूजनीयानं एतं मंगल मोत्तमं पतिपदेशवासो च पुब्बे च कतप्रियता अत समापनीति च एतं मंगलमोत्तमम् एतादिशानि कतवान सब्बत्थमपराजिता सब्बस्तसोति गच्छन्ति तन्ते समङ्गलमोत्तमन्ति एतेन सच्च वच्चेन सोपिते होतु सब्बदा एतेन सच्च वच्चेन थातु तं रतनत्रयं एतेन सच्च वच्चेन होतु ते जयमङ्गलन्ति। आज आपण सगळे आलेल्या पाहुण्यांचे वंदनीय पूजनीय महाथेरो भदंत नागदीपांकर भंतेजी यांचे आम्ही पुष्प देऊन आलेल्या स्वागत केलेले आहे। आपले सर्वांचे आम्ही शाब्दिक स्वागत करत आहोत। गेल्या बरेच 20 वर्ष हे 20वं वर्ष सुरू आहे। ग्रंथपठनाचा आणि सूत्रपठनाचा कार्यक्रम सातत्याने चालत आलेला आहे आणि हे 20वं वर्ष सुरू आहे। 5 महिन्यापासून सुरू केलं होतं हे भिलगाव या क्षेत्रातून। नागपूरमध्ये मी आल्या तेव्हा भिलगावचे काहीच डुप्लेक्स बंगलो बनले होते आणि त्यामध्ये ही सुरुवात आपण केली होती। तेव्हा 2 महिला होत्या सुरुवातीला राहायला आले, त्याच्यानंतर 5 महिला आल्या, त्याच्यानंतर हळूहळू लोक राहायला यायला लागले। तर मुला मुलींना वंदना यायच्या नाहीत। आता त्या मुला मुलींचे लग्न झाले, काही त्यांना छोटे छोटे बाळ आहेत आता। तर तिथपासून आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात करता करता ती नागपूरमध्ये इतकी पसरली आणि त्या अनुषंगाने कंटिन्यू सुत्त पठन आणि ग्रंथ पठनाचा कार्यक्रम चालतो बुद्ध आणि त्याचा धम्म।
जास्त तर तेवढं काम करता आलं नाही कधी, हळूहळू करत आहोत, पण प्रयत्न हाच सदैव राहिला की आपण बुद्धाने त्याच्या धम्म ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. दारोदारी बुद्धाने त्याचा धम्म गेला पाहिजे. बाबासाहेबांनी तरुण भिक्खूंना जेव्हा बुद्धाने त्याचा धम्म हा ग्रंथ समर्पित केला त्यावेळेला हीच अपेक्षा ठेवून बहुतेक मला असं वाटते बाबासाहेबांनी ग्रंथाचं वाचन, आणि म्हणून नित्य नियमाने आपण त्याला 20वं वर्ष सुरू आहे. आता मध्यस्थी मी नसल्यामुळे आपला कार्यक्रम थोडा लांबला, पण तरी त्याला कधीही खंडित न पडू देता 20 वर्ष झाले. सदैव त्याचं समापन एक भिक्खुनी किंवा भिक्खू आमच्या गुरु परंपरेचा एक आदर्श ठेवून त्याला आपण समापनाच्या या रूपामध्ये संपन्न करतो आहोत. बऱ्याचशा महिलांची कंप्लेंट असते की ताई आम्ही तर धम्म बरोबर पाडतो, आणि खरंच या महिलांची कमाल आहे सर, 20 वर्षापासून ह्या सातत्याने म्हणजे घरातून बदल झालेला आहे. तो बदल मी सांगेल की देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा बांधून पिवळ्या नदीत वाहलेल्या आहेत, आणि घरचे माणसं पिणं खाणं करत होते त्याच्यात कमतरता आली, आणि नाईच्या बरोबर झाला. आता बाया एवढ्या कडक झाल्या की ठीक आहे पार्टी शार्टीत ओके, पण घरपर्यंत नाही असंही, म्हणजे एवढ्या धाकड झालेल्या आहेत त्या महिला. पण थोडीशी खंत आहे की आज यांना नियम दिला होता की बिना तुमच्या घरच्या माणसाचं कार्यक्रमाला यायचं नाही. इथे आता ह्या कमी पडल्या, पुढच्या वेळेला पाहू. आता तर निश्चितच यावेळेस आता माफ करून देतो, साहेब आणि ताई आहेत म्हणून यावेळेला क्षमा आहे तुम्हाला, पुढच्या वेळेला अजिबात नाही. त्या दोघांना जोडप्याला बघा, त्या जोडीदारांना बघा, प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते जोडीनी राहतात. मग आता आपली जोडी आपण बरोबर पकडून ठेवायची नाही का? आणि म्हणून त्या जोडी सोबतच आता पुढे वाढायचं आहे. आपल्याला आज संविधानाची रक्षा सुरक्षा आपल्यासाठी किती महत्वाची आहे, आज सरांनी बिलकुल साध्या सोप्या आणि बिलकुल आपण त्याचे, आणि एक पॉझिटिव्हिटी मला खूप चांगली वाटली की सदैव आपण जर चांगलं काम केलं ना सर तर हार कुठेच नाहीये, आणि मी पण याच मताची आहे, त्यामुळे मी सदैव चालत राहतो. सरांनी एक छोटंसं उदाहरण दिलं की किती चांगलं काम करा. नवीन ताजी घटना माझ्या जीवनात सांगते, जिथे तिथे पुष्पाताई नको पाहिजे असं आमच्याच कार्यकर्त्यांचंही मत आहे की पुष्पाताईच का. आणि बरेचदा असं झालं की मला मंचावर बोलायला लागलं, पण माझीच एक दुसरी बहीण म्हणते नका बोलू त्यांना. तर हा जो दोष आम्हाला लागलेला याला कुठेतरी आपण संपवू, खतम करू होईल, कारण की अजून करुणा मैत्री जागायची आहे त्यांच्यामध्ये. पण मी काही मोठी नाही सर, खरंच जो काम करतो, जसं आपण मोठेपणाचं कधी वावा नाही केली, आणि मी पूर्णतः ताई या गोष्टीला मानतो की घरची होम मिनिस्टर ही महिलाच असते. आता ह्या काही महिला बोलतात अशा की माणसं आमचं ऐकत नाही, पण मी तुमचं या गोष्टीचं ऐकत नाही, कारण की माणसं तुमचंच ऐकतात, कारण की माझ्या घरचा माणूस आणि इज्जत भोपराकडे सर जर ताई पुढे घडू शकतात तर तुमच्याही घरचे माणसं घडू शकतात, त्याच्यात काही दोमत नाही. भंतजीचं एक मोठं काम आहे, मी कोणत्याच भंतजींना नाही, पण जेव्हा लग्न लागतो मी त्यावेळेला मी भंतजींनाच बोलावतो. भंतजी आशीर्वाद देतात बौद्ध पद्धतीने. एक लग्न 12 तारखेला विदेशातला मुलगा आहे, फॉरेनर आहे, तेही लग्न लावत आहोत आपण पुढीमध्ये, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन होईल. म्हणजे लग्न परंपरा बौद्ध पद्धती आम्ही लावतो. लोक म्हणजे गुगलवर टाकतात की ये शादी बौद्ध पद्धतीचे होईल, पण ज्याच्यामध्ये कुंकू भरलेला आहे, हातात हिरव्या बांगड्या आहेत, ती बौद्ध पद्धती नाहीच आहे. म्हणजे कुठेतरी विरोधाभास. आणि महामंगल सूत्राचंच पठण झालं पाहिजे, जयमंगल अष्ट गाथेचं नाही. भंतेजी याचे एवढे समर्थक आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत, आणि भंतेजी त्या माध्यमातून इतकं सुंदर उल्लेख करतात, म्हणजे भंतेजींना ते माहिती आहे. तर म्हणून मला भंतेजींची तब्येत बरी नव्हती, तर मला मजबुरी वर्ष दुसऱ्या भंतेजींना बोलवायला लागलं. पण जेव्हा जेव्हा विरोध लग्नामध्ये होतो, कारण की आपल्या नागपूरकर महिलांमध्ये थोडं दोष म्हणेल, मी याला दोषच म्हणेल, दोष आहे, त्याला जर या नागपूरच्या महिलांनी तब्दील केलं नसत तर जसं आपण म्हणता की आपली हार कधीच नाही, तर खरंच होणार नाही. त्यासाठी मुंबईची घटना सांगते चैत्यभूमीची. आता काही लोकांनी मला तिथून फोन केला, अरे पुष्पाताई तुम्ही जे नागपुरात करता धागे दोरे कापायचं ते तिथे चालू होत. तर सर 2003 मध्ये जे पहिलं स्टॉल आम्ही मुंबईला चैत्यभूमीला लावलं होतं, 2003 ची गोष्ट सांगते, त्या
2003 मध्ये आयएएस अधिकारी सोनटक्के साहेब आणि आमचा महिला मैत्री ग्रुप बालाघाट जिल्ह्यातला आम्ही म्हणून ती पहिली सुरुवात केली. ती सातत्याने आजही मुंबईला चालते. तिथे सुद्धा तर एक महिला मला फोन करून म्हणाली, ताई तिथे असंही होत, सांगत होते नाही हा तर पांढरा धागा आहे. भंतजींनी आता उल्लेख केला म्हणून बोलते, नाही हा पांढरा धागा आहे. तर आमच्याच ग्रुपचे काही मुंबईला लोक, त्यांनी म्हटलं पांढरा निळा पिवळा कोणतंच चालत नाही, फक्त विचार आणि बुद्धिजम काढा. आणि विचारांचा बुद्धिजम जसं प्रयोग यात्रा म्हणजे सारे संस्कार करण्याचं काम करतो, पण हा ग्रुप सर मृत्यू संस्कार सुद्धा करून घेतो आम्ही. म्हणजे त्या महिलेला आताच आमच्या ग्रुपच्या एका काकू मरण पावल्या, तर आमच्याच ग्रुपच्या महिलांनी म्हणजे साडी चोडी घेण्यापासून तर त्यांच्या गाण्यावरून येणाऱ्या नातेवाईकांच्या भोजनाची तयारी सुद्धा आमचा ग्रुप करतो. मला असं वाटतं की पुष्पाताई कौतुक करण्यामध्ये फारच फारच कौतुक करता सगळ्यांचं. आपण कसे आहोत हे आपल्याला माहीत नसतं, पण मला कौतुक त्यांचं वाटतं. कारण की मला आठवतं मी इथे याच्या आधी पण असल्या कार्यक्रमाला येऊन गेलेले आहे, आणि त्यांनी जे 20 वर्ष म्हटलं तर मलाही एकदम स्ट्राईक झालं की आमचंही हे सगळं संविधानाचं जे सुरू आहे त्यालाही 20 वर्ष होऊ पाहतात. म्हणजे आम्ही 5 मध्ये जरी ते सरांनी शाळेमध्ये आणलं तरी त्याच्या 2 वर्ष आधीपासून त्याचा अभ्यास सुरू होता. तर मला हे अतिशय आवडतं त्यांचं की त्या किती मोठं काम करतात पण त्या दुसऱ्यांचं कौतुक करतात, इतरांचं कौतुक करतात. आणि कौतुकाचं हे आहे की एवढ्या महिला त्या आपल्या सोबत जमवून आहेत. आणि या महिलांचंही कौतुक मला याच्यासाठी वाटतं की प्रत्येकाला स्टेजवर येण्याची आपल्या नावाची आणि मी स्वागत माझं नाव का नाही घेतलं असं म्हणण्याची फार सवय आहे हल्ली. पण इथे सगळ्या जणी कशा असं हे माझं स्वतःचं काम असं म्हणून त्या काम करत असतात. मला वाटतं यापेक्षा ताईंचं काम खूप मोठं आहे आणि मी त्यांना नेहमी म्हणते की तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन चला. सुरुवातीला मी हेच मला नवल वाटायचं की त्या एवढ्या महिला कशा गोळ्या करतात आणि त्या गावोगावी कशा फिरतात, त्यासाठी पैसा लागतो. मी त्यांना हे विचारलं की तुम्ही एवढा पैसा गोळा कुठून करता, माझ्याकडूनही घ्यायचा. पण त्यांनी अजून मला काही कधी मागितलं नाहीये अगदी आतापर्यंत तरी. पण जेव्हाही काही कधी गरज पडली तर ताई मला नक्की म्हणाल. आणि धम्माबद्दल काय सांगायचं, आपल्या बुद्ध धम्मापेक्षा चांगला धम्म या देशामध्ये किंवा या जगामध्येच नाही आहे. तर आपण जेव्हा बुद्ध धम्माचं आचरण करतो तेव्हा आपल्या आचरणामध्ये आणि आपल्या दिसण्यामध्ये वागण्यामध्ये तो नक्कीच दिसला पाहिजे. ताई हे तुम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवता खूप महान कार्य आहे तुमचं. तुमचं कौतुक मी नाही करणार पण मला आधीपासून माहिती आहे. आणि तुम्हीही तुमचा परिवार सर्व एकत्र काम करता, काम करणारे सगळेच असतात आपापल्या क्षेत्रामध्ये करतात. पण तेच आहे की काम करताना आपल्याला नाही जाणवत. जेव्हा ताईने म्हटलं की खरंच तेव्हा मलाही वाटतं की अरे बापरे मी पण काहीतरी विशेष आहे की काय, पण असं काही नाही आहे. प्रत्येक घरातून प्रत्येक माणसाने प्रत्येक मुलाने त्या घरातल्या आपल्या धम्मासाठी आपल्या देशासाठी आपल्या सर्व बांधवांसाठी पुढे येणं आवश्यक आहे. ज्या परीने असेल, म्हणजे तुम्ही कुठल्या पद्धतीने करू शकता, तुम्ही स्वतःचं श्रम देऊ शकता, तुम्ही स्वतःचं धन देऊ शकता, तुम्ही स्वतःचा वेळ देऊ शकता आणि तुम्ही स्वतःही प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता. आणि हे अशानेच आपल्या देशाचं आपल्या धम्माचं कल्याण होईल. मी फार बोलत नाही, ताईने मला बोलायला सांगितलं म्हणून मी बोलले. धन्यवाद ताई. पुष्पाताई आणि तुम्ही सगळे त्यांच्यासोबत जे काम करता ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे इतकं सातत्याने 20 वर्षापासून हे काम करत जाणं हे सोपं नाही आहे. आणि म्हणून मला पुष्पाताईंचं अरुण गडकाले साहेब पाठीशी उभे आहेत आणि तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून मला खूप अभिमान वाटतो की जे कठीण असलेलं काम लोक सांगतात की धर्माचं काम फार कठीण आहे. मी असं मानणाऱ्या पैकी आहे की धर्माचं काम कठीण नाही आहे, मानलं तर सोपं आहे, नाही तर सगळंच कठीण आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा ज्या काही धम्म समजत नव्हता तेव्हापासून आमच्यावर घरचे जे संस्कार होते, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा,
माणुसकीचा जो धर्म होता, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये ते तसंच वागत राहिलो. पार्श्वभूमी आमच्याकडे कसली नाही, म्हणजे ज्याला पाठ म्हणून काय म्हणतो, गॉडफादर म्हणतो आपण, गॉडफादर असतात लोकांचे तयार केलेले, संपत्ती नाही, गॉडफादर नाही, काही नाही, जे जे आपण निर्माण करू शकतो आपल्या वर्तनातून, आणि ते वर्तन आपलं नीतिमत्तेच असलं पाहिजे. बुद्धाच्या धम्माचा बेस काय आहे, नीतिमत्ता आहे. आणि नीतिमत्ता म्हणजे चांगलं वर्तन करणं म्हणजे नीतिमत्ता आहे. दुसऱ्याचं हिरावून घेणं नाही म्हणजे नीतिमत्ता आहे. दुसऱ्याचा द्वेष नाही करायचा, नीतिमत्ता आहे. व्यभिचार नाही करायचा, कुणावर अत्याचार नाही करायचा. तर हे संपूर्ण तत्वज्ञान जे बुद्धाचं आहे, जे बाबासाहेबांनी स्वीकारलं. बाबासाहेब बुद्ध क्षत्रिय होते तरी महात्मा बुद्धाच्या विचाराचा प्रभाव लहानपणापासून बाबासाहेबांवर होता आणि ते स्वीकारलं. त्यांना महात्मा बुद्ध हे बाबासाहेबांचे पहिले गुरु आहे. म्हणजे त्यांना गुरुमध्ये जे तिन्ही लोक आहेत, कबीरपंथी होतेच त्यांचे वडील, त्यामुळे कबीरांचा प्रभाव होता आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा. तर तीन लोकांना त्यांनी गुरु मानलं आणि सगळ्यात प्रभाव जास्त बाबासाहेबांच्या जीवनावर असेल तर तो सिद्धार्थ गौतमाचा होता, ज्याला आपण तथागत गौतम बुद्ध म्हणतो. आणि हाच विचार या भारताच्या संविधानात आला. भारताच्या संविधानातलं जे लोकशाही गणराज्य आहे हे कुठून आलं बुद्धाच्या विचारात? समानता हे कुठून आलं बुद्धाच्या विचारात? व्यक्तीची प्रतिष्ठा जी आता प्रियांबल आपण सांगतो किंवा वाचतो, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवायचा. म्हणजे आमचा देश कसा घडवायचा, तर तो सार्वभौम देश असला पाहिजे, स्वतंत्र असेल, कोणाच्या गुलामगिरीमध्ये आम्ही नाही आहे. आणि मग तो समाजवाद असेल या देशामध्ये, धर्मनिरपेक्षता असेल, म्हणजे सर्व धर्माचा आदर करा तुम्ही, पण राज्याचा कोणताही धर्म असणार नाही, मग आमची लोकशाही गणराज्य आहे. तर असा देश आम्ही घडवू, चांगला देश घडवू, जो माणुसकीचा असेल, चांगुलपणाचा असेल, सगळ्यांना संधी देणारा असेल, सगळ्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारा असेल, असा आपल्याला देश घडवायचा. मग नागरिकाचे काय अधिकार आहे? तर नागरिकाला स्वातंत्र्य मिळेल, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय मिळेल, नंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य आहे, दर्जाची, संधीची समानता आहे. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि आता हे देशाचं संविधान असल्यामुळे राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रवर्तित करणारी बंधुता, हे सर्व तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान या भारताच्या भूमीतलं आहे. बाबासाहेब सांगतात की हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मी जे संविधानात आणलेलं आहे हे फ्रेंच क्रांतीतलं नाही आहे. काही लोक सांगतात हे फ्रेंच क्रांतीमधून आणलं, इकडून आणलं, तिकडं, नाही, इथून आणलेलं आहे. या देशातली जी संस्कृती प्रकृती आहे त्यामध्ये हा असलेला विचार आहे. म्हणजे बुद्धाचा विचार असेल, महावीरांचा विचार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, हे जे जे सर्व धर्म सुधारक झाले, समाज सुधारक झाले, त्यांचा जो पॉझिटिव्ह विचार होता की शेवटी माणसाचं कल्याण हे खूप महत्त्वाचं आहे. माणसाचं कल्याण, माणसाच्या कल्याणातच समाजाचं, जगाचं कल्याण आहे. आणि इतका सुंदर धर्म आहे तो, त्याला आता आपण धम्म म्हणतो, सरकारी भाषेत शब्द वापरला जातात रिलिजियस मायनॉरिटी मध्ये. तर हे इतकं सुंदर बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलेलं आहे, तर मग बाबासाहेबाला मानणाऱ्या प्रत्येकाचं काम काय आहे? प्रत्येकाचं काम आहे की मी त्याच मार्गाने गेलो पाहिजे, मला कोणतंही आयुष मला त्या मार्गातून करू शकत इकडे तिकडे. माणसाच्या माणसाला जगण्यासाठी पण भाकरी लागते की नाही? नुसतं आपण तत्वज्ञान सांगत असलो ना जेवायचं नाही, कसं होत रोजगार नसेल, चांगला आयुष्य जगणं. तुम्ही संविधानाचा आर्टिकल 21 बघा, सन्मानपूर्वक जगणं मिळालं पाहिजे. म्हणजे मी माणूस आहे ना, मग मी इतरांसारखा माणूस मी पण आहे. मग टाटा बिर्लाला सगळंच मिळतंय तर मला तेवढं जरी नाही मिळालं, पण मी नुसता झोपडपट्टीमध्ये घाण वातावरणामध्ये मी का जगू? मग त्या संविधानाने सांगितलं की प्रत्येक माणसाला सन्मानपूर्वक जगणं दिलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या पाहिजे, त्यांच्या व्यवस्थित मूलभूत सुविधा दिल्या पाहिजे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, दोन वेळच्या जेवणाची सोय केली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काम उपलब्ध करून दिलं पाहिजे. सगळ्यालाच नोकऱ्या नाही, पण उद्योगधंदा द्या, त्याला आर्थिक मदत करा. हे करणं म्हणजे फुकट 5 किलो अनाज वाटणं नाही. आज भारत सरकार 80 कोटी लोकांना 5 किलो अनाज फुकट वाटते. फुकट वाटून काय होणार आहे? तो आनंदाचा शिधा वाटतील. काही सण आला की आनंदाचा शिधा, म्हणजे लोकांना गुलामगिरीची सवय लागली. बाबासाहेब
कष्ट करायला सांगतात, मेहनतीने जमवा, नीतिमत्तेने तेव्हाच माणूस जगतो. गुलाम माणूस नीतिमत्तेने नाही जगत. तर हे जे लाचार लावण्याचं काम जो सरकारने सुरू केलेलं आहे, तर ते सरकार कोणत्या विचाराचं आहे? मग सरकार हे समानतेच्या विचाराचं नाही आहे, ते समरसता विचाराचं सरकार आहे. मग जे समरसता सांगणारं सरकार आहे, जे तुमच्यावर आम्ही अत्याचार करणार आहे, जे विषक्तारण तयार करणार आहे, परत त्याच रूढीवाद परंपरेमध्ये तुम्हाला घेऊन जाणारं सरकार असेल, तर मग अशा सरकारपासून दूर राहिलं पाहिजे. नुसतं दूर राहिलं नाही पाहिजे, तर या सरकारच्या आपण हातात असलेली सत्ता कशी घालावी याच्यासाठी आपण प्रयत्न, म्हणजे आपण तरी किमान आपल्याशी प्रामाणिक राहू शकतो की मला असे सत्ताधारी नको की जे संविधानाच्या विरोधी काम करतात, जे माणुसकीच्या विरोधी काम करतात, आणि आपला प्रभाव पडेल. लोक चर्चा करतात या गोष्टीची, करत नाही असं नाही, आपल्याकडे बोलत नसले पण करतात की हो बघा पुष्पाताई कसं चांगलं काम करतात. म्हणजे इथे येऊन नागपुरात येऊन तुम्ही हे उभं करणार हे सोपं काम नाही आहे. समाजामध्ये अजून एक वृत्ती आहे, चांगलं काम करणाऱ्याला कसं मागे खेचायचं, चांगलं म्हणायचं नाही. मग पुष्पाताईंनी एवढं चांगलं काम केलं की आता दोष शोधायचे नसतील तर दोष लावायचे, निष्प्रभ करायचं. त्याला काय म्हणून आपण एक काहीतरी अशी एक चर्चा घडवून आणायची की ज्याला काही तथ्य नसतं. जसं जर संविधान वाचनचं काम केलं तर लोकांना आमच्या आयस अधिकाऱ्यांना आधीचे जे होते त्यांना नाही करता आलं तर ते नेहमी असं विस्फोरण करतात. कशानं करायचंय संविधान वाचन? संविधान वाचन केल्याने काय होते? अरे मग संविधान होतं म्हणून तर तुम्हाला आरक्षण म्हणून तर आय एस ऑफिसर झालात, आयपीएस ऑफिसर झालात, डिप्टी कलेक्टर झालात, तहसीलदार झालात, बीडीओ झालात, नसतं तर नाही झाले असते. इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, शिक्षणासाठी संधी मिळाली, सीट मिळाली, शिष्यवृत्ती मिळाली, हॉस्टेल मध्ये मिळालं, फॉरेन मध्ये जायला मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, प्रोफेसर झाला, ह्या सगळं कशातून आलं? हे संविधानातून, संविधानाने दिलेल्या संधीमुळे, संविधानाने सरकारवर योजनेच्या माध्यमातून जी जी जबाबदारी टाकली त्याच्यासाठी हे तुम्हाला मिळालं. पायलट झालेले लोक आहे, नाही झाले असे नाही. आणि अनेकांना संधी आहे, आता इथं बसलेल्या जर तरुण मुली आहे, मुलं आहेत, तुम्हाला शिक्षणाची संधी आहे, फॉरेन मध्ये जाऊन शिक्षणाची. एका मुलावर सामाजिक न्याय विभाग 80 लाख 1 करोड रुपये 2 वर्षाच्या शिक्षणावर खर्च करतो. आता एवढे शिक्षणाला जवळजवळ आतापर्यंत 400-450 परदेशांमध्ये शिकून आले महाराष्ट्रातले, किती दिसतात समाजामध्ये? नाही दिसत. मग प्रश्न विचारला पाहिजे ना. आपण आपण नुसतंच कसं बोलू, काय बोलू, त्यांना वाईट वाटेल ना. व्यवस्था चुकीचं काम करत असेल प्रश्न विचारला. आपण घरात प्रश्न विचारतो ना, विचारतो, आणि ते विचारतो म्हणून आपलं घर एक संघ आहे. जे आहे ते समाजात दिसलं पाहिजे, एक नीतिमान आणि एक चांगलं प्रबोधन, एक चांगलं जगणं ज्याला म्हणतो, तर त्याचा पण लाभ मला घेता येईल. मी परत सर्वांना जय भीम करतो आणि मी लांबलेलं माझं मी थांबवतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. ग्रंथ वाचनाचा समापन म्हणजे आपल्या प्रवासाच्या वाटचालीतील जी काही पैज आणि वजाबाकी आहे, योग्य अयोग्यता आहे याचं मूल्यांकन करण्याचा एक अमौलिक क्षण. सांघिकपणे या स्नेहानुबंधाच्या माध्यमातून कसा उमगडता येईल आणि पुढील वाटचालीमध्ये रस्त्याचा जवाब काय आहे? कारण 20 वर्ष राष्ट्रीय महिला कार्यालय संघर्षाच्या माध्यमातून हा जो भन्न प्रचार आणि प्रसाराचा प्रवास प्रचार केला जातो आहे, आणि या प्रवासामध्ये अंगीत लोक प्रभावित होतात, कधी खाच पाहिजे आणि काही थांबतात, आणि काही काही त्या विभागात तरुण पुढे जातात, जे जिंकतात ते पुढे जातात, आणि जे भीतात ते शेवटी अंताना कारणीभूत ठरतात. आणि अशा प्रकारे हा प्रवास करत असताना यशोधरा माता अमाई यासारख्या असंख्य महिलांनी तथागत बुद्ध बाबासाहेब भरवताना विजय ठाकरे साहेबांना भरवताना
विघटांनी घालवताना परंतु दुष्टताईंना एका निष्पक्ष सातवाजी गटांनी जो वसा स्वीकारला अनेक सार्वजनिक स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं आणि त्यामुळे एका नव्या परिवर्तनाचा रूप एका नव्या क्रांतीला भर लागला. मोठी फळा कमी फळा या भागात वर्धा जिल्ह्यातील गावांमध्ये नागपूर जिल्ह्याच्या बरोबर त्या काळामध्ये संविधान गाव स्थापित करण्याचा प्रत्येक घरी संविधान देण्याचं काम त्या काळामध्ये आमचे मित्र विलास गंभीर सरांच्या मार्गदर्शनामध्ये सुरुवातीला जे सुरू केलं गेलं त्यामध्ये मी सुद्धा एक अप्रत्यक्षपणे त्या व्याख्यानाचा एक काम होतो आणि तेव्हापासून आज लोकांना म्हणजे पूर्णपणे संविधान प्रास्ताविक झालेली आहे. पण त्या काळामध्ये जेव्हा काही नव्हतं साधक गवत नव्हतं त्या काळामध्ये लोकांपर्यंत संविधानाच्या छोट्या छोट्या बुकलेट्स काढण्यामध्ये आम्ही त्या काळामध्ये प्रयत्न केला खुबानंद सरांच्या मदतीने आणि त्यातून आजचा काही प्रचार होतोय. 1986 साली मी जय भीम प्रवर्तक बाबू अण्णा सेना स्मृती समितीची स्थापना केली होती आणि त्यावेळेपासून संतांची पुनर्बांधणी करत असताना त्या पुनर्वत्व कार्यक्रम मधील मार्गदर्शक तत्वांना सोबत घेऊन या संतांच्या गंभीरतेने सैनिक दीक्षाभूमीवर उभं करणं आरंभ केलं. त्या परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये संतांच मुलाने आणि जयभीम प्रवर्तक बाबू अण्णा सेना स्मृती समितीचा उद्देश जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती हा आमचा संकल्प. कारण जे इतिहास विसरतात कर्तव्य विसरतात जेव्हा काय विसरतात ते लोक आपला इतिहास आपला विमानबंध आपलं कर्तव्य पूर्ण करू शकत नाही म्हणून एका आदर्श जीवन मूल्यांना जेव्हा जेव्हा एका नव्या परिवर्तनाच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न होतो प्रसंग होतो त्या प्रत्येक वाटचालीमध्ये गेल्या 35 वर्षापासून आम्ही एक हितेशी म्हणा पाठीवाटे म्हणा किंवा एक प्रकार त्या राजकारणीला कोणीतरी पळतो आहे कोणीतरी आपल्या धंदा जबाबदारी घेतो आहे आणि त्या जबाबदारीला रोग होण्याचं एक धक्का त्याला पुढे नेण्याचं त्याला पात्र करण्याचं काम आम्ही मागील 35 वर्षापासून करतो आहे. हे तत्वचं स्वीकारून प्रत्येक माणूस घरामध्ये शेजार समाजामध्ये गावामध्ये राष्ट्रामध्ये या भावनेतून जे विश्वास करायला लागला तर बाबासाहेबांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यामध्ये आपण सर्व समाज होऊ शकू ही चर्चा प्रसंगी अपेक्षा करतो. लांब लांब विचारांना इतकंच थांबवतो. आपल्या सर्वांच्या प्रती उत्कर्षात्मक वाटचालीसाठी सद्गुण जीवनाच्या वाटचालीसाठी मैत्री भावना व्यक्त करतो. साधू साधू साधू. मला कालच आम्हाला माहित झालं यांचा कार्यक्रम होता. विद्यानी तसं सांगितलं होतं की कार्यक्रम घ्यायचा आहे तर म्हटलं आपण तक्षशिलामध्ये कार्यक्रम घेऊ शकतो आणि लवकरच आज तात्काळ एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. चांगला सुंदर कार्यक्रम झालेला आहे. मंत्रीजीने आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते फार मुलाचं मार्गदर्शन आहे. कोबडे साहेबाचं तसं आणि माझ्या चंद्रपूरला असताना मी त्यावेळी डेप्युटी गव्हर्नर होतो आणि साहेब आरडीसी होते. तेव्हापासूनच्या साहेबाबद्दल मला माहीत आहे. साहेब प्रशासनामध्ये असताना सुद्धा कशा प्रकारे काम केलेलं आहे. एकदा साहेबाला कदाचित कल्पना असेल मी डेप्युटी गव्हर्नर असताना आमच्या ठिकाणी एक मोठं भांडण झालेलं होती. तलावाचं काम होत त्या ठिकाणी चार लोक मयत झालेले होते. त्यावेळी साहेब आरडीसी होते. मार्गुमम साहेब आर्गुमम साहेब कलेक्टर होते त्यावेळेस. तरी मी भांडण होती साहेबांनी अशा प्रकारे तो प्रसंग शांत केला की त्यामुळे आम्हाला काही झालेलं नव्हतं. त्यावेळेस सस्पेंड झालो असतो. आमचे जेई सुद्धा सस्पेंड झाले असते. आमचेच लोक होते ते आपलेच समाजातील लोक होते. त्या लोकांनी नंतर त्यांना चांगल्या प्रकारे मानधन मिळालं. मामुलकर साहेब असताना
त्यावेळी त्यांनी त्यांना चांगले करून दिलं, त्यांच्या मुलांना वगैरे दत्तक घेतलं आणि सर्व प्रकारच्या चांगल्या प्रकारे सोयी उपलब्ध करून दिल्या. म्हणून खोबरागाव साहेब जिथे जिथे गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी समाजाकरता जे काम केलेलं आहे ते फार मोलाचं काम केलेलं आहे. आणि ज्याची प्रवृत्ती ज्याला म्हणतो आम्ही सुद्धा ज्यांनी काम करताना आमचे दुर्गा साहेब आहेत आम्ही सुद्धा त्या चळवळीतून आलेलो आहोत. आम्ही सुद्धा प्रशासनामध्ये काम करताना कोणत्याही आमदारांना भेटता कोणाला हे न गुमानता काम केलेलं आहे. त्याच प्रकारे खोबरागाव साहेबांनी काम केलेलं आहे आणि तसंच काम करता करीत राहतील. आपण सर्वांनी इथे या कार्यक्रमाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. मी पुष्पाताई बरोबर आज जवळजवळ 15 वर्षापासून त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या बरोबर मी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला गेलेलो आहे आणि त्यांनी हे समाजाचं काम चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यांच्यामध्ये आज नवी चेतना महिलांमध्ये रुजू होत आहे. आपण असं सहकार्य करत राहाल आमचं तुम्हाला सहकार्य राहील. दान पारमितेचा हा जो संकल्प आहे तो सुद्धा तुम्ही ग्रंथ आणि सुतपठनाच्या वतीने पूर्ण केलेला आहे. मंत्रीजींनी आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे. पुढे पुढे आपण धम्म कसा वाढवायचा याची प्रेरणा आणि याची ताकद याची टॉनिक आपल्याला मिळालेली आहे. त्या टॉनिकला आता त्या टॉनिकला इथे थांबवू नका, ते वाढवत राहा. हे असं आपल्याला फार कमी मिळतं आणि निश्चितच याची गरिमा आपल्या जीवनामध्ये सातत्याने बनवून ठेवा. नाहीतर 2 दिवस खूप धम्माचं काम करायचं आणि थांबायचं. अडचणी खूप येतात, त्या तुम्हालाही माहिती, अडचणी भयंकर येतात, पण बाबासाहेबांची ताकद ही आपल्यासाठी आपली प्रेरणा आहे. बस बाबासाहेबांना फोटत नाही, विचारात ठेवा आणि आपली ताकद वाढवत राहा. या अनुषंगाने तुम्ही हा सुंदर कार्यक्रम घडवून आणला आणि सगळ्या सुंदर कार्यक्रम साहेबांनी तिकडचा कार्यक्रम सोडून आम्हाला वेळ दिला आणि भंतेजींचा सुद्धा कार्यक्रम. भंतेजींनी मला म्हणाले की तुम्ही 2 दिवसानंतर करू शकणार का ताई? मी म्हटलं नाही भंतेजी, रविवार आहे आणि आज आम्हाला करायचं आहे. तर भंतेजींनी दुसरा पण कार्यक्रम होता तो सुद्धा कॅन्सल केला. भंतेजी 1 ला येऊ म्हणाले, पण भंतेजींनी मला मगाशी फोन केला की नाही तिकडचाही कार्यक्रम. म्हणजे बघा, म्हणजे जेव्हा कार्यक्रम चांगला व्हायचा असतो, चांगला कार्यक्रम आपली जर भंतेजींना वाटतं की ह्या महिला काम करतात, तुम्ही चांगलं काम करता ही जाणीव आहे अशा आपल्या गुरुवर्य लोकांना, मोठ्या लोकांना, आणि म्हणून सगळी वेळ आपल्याला देतात. याच्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीने, पारिवारिक धर्मसंगोष्ठी बोलतो महिला मैत्री संघाच्या वतीने, सर आपले मी खूप आभार धन्यवाद व्यक्त करते. भंतेजी मी मनापासून आपल्याला वंदन करते की आपण या कार्यक्रमाला आले आणि आमच्या कार्यक्रमाला अति अति सुंदर आपण बनविलं.